विद्यार्थी मित्रों नमस्कार, मैं प्रेमराज चव्हाण आणि तुमचं या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये जो कृषि अर्थशास्त्र ॲग्रीकल्चरल इकॉनॉमिक्स मध्ये कृषीचा घटक आला होता त्याच्यावरतीचं अप्रोच बिल्डिंग सेशन आणि विषयाचं विश्लेषण या सगळ्या गोष्टी बाबतीत मध्ये आपण आज माहिती बघणार आहोत। प्रश्नपत्रिका विश्लेषण करणं आणि डिकोड करणं हे गोष्टी आपण जो याच्या माध्यमाचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी बघितलं, जिथे आपण ॲग्रीकल्चर ज्योग्राफीच्या संदर्भाने माहिती व्यवस्थितरित्या बघितली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्सचा जो सेशन आहे 2020चा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा त्याच्या संदर्भाने व्यवस्थित माहिती बघणार आहोत। आता याही व्हिडिओचा हेतू असाच आहे की बाबा सिलेबस डिकोड झाला पाहिजे, क्वेश्चनचा अप्रोच तुम्हाला कळायला पाहिजे, सिलेबसच्या कोणत्या मुद्द्यांवरती विषयाचे प्रश्न येतात ते कळायला पाहिजे, तुमची उत्तरं देण्याची कॅपॅसिटी ही सब्जेक्टच्या कंटेंटमधून आणि प्लस लॉजिक बिल्डिंगमधून डेव्हलप झाली पाहिजे हा आपण घेतोय। विषयाची भीती जी आहे ती कमी करणं किंवा विषयाच्या त्या मुळापर्यंत पोहोचणं हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काम आहे। इवन मी अजून जास्त पद्धतीने सांगू शकतो की ॲग्रीकल्चर ज्योग्राफीमध्ये तरी थोड्याशा कन्सेप्ट आहेत, पण ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्समध्ये तर तुम्हाला एकदा का विषय कळाला, विषयाच्या डेप्थपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला आणि तुमचा कंटेंट क्लिअर असेल तर यू कॅन टॅकल एनी ऑफ द क्वेश्चन, कुठलाही प्रश्न तुम्ही सोडवू शकता, इतकं नक्की आहे। फक्त हा की याच्यामध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेसला खूप वाव आहे, तर म्हणजे कोणत्याही योजनेवरती कोणत्याही घटकावरती प्रश्न केव्हाही विचारू शकतात। सो सिलॅबस एक दिला आहे त्याला स्टिक राहणं प्लस ॲडिशनल योजना करणं मधल्या एवढे दोन घटक याच्यामध्ये आहेत। कोणते कोणत्या? एक तर सिलॅबस आहे तुझ्यामध्ये, थोडासा याच्यामध्ये आहे सिलॅबस प्लस योजना, हे दोन गोष्टी याच्यामध्ये थोड्याशा होतात। सिलेबस कंटेंट जबरदस्त डेव्हलप केला आहे आपण हजार एक स्लाइड्स इकॉनॉमिक्सच्या आणि योजनामधल्या करंटचा डाटा ॲट द एंड ऑफ द लेक्चर। ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्स आपण बॅचमध्ये शेवटीच घेतो, शेवटचे 10-15 लेक्चर्स, आणि मग ॲग्रीकल्चर योजनांची छोटीशी एक PDF तुम्हाला त्या माध्यमातून मिळून जाईल, म्हणजे सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील। इवन इकॉनॉमिक्समधले बऱ्याचशा योजनांच्या संदर्भातले प्रश्न तुम्हाला टॅकल होतील। ओके चलो, आज आपण बघणार आहोत कृषी अर्थशास्त्राच्या गोष्टी आपण इथं बघतोय। सिलेबसला धरून प्रश्न आलाय का नाही, सिलेबसची कॉपी तुमच्यासमोर असेल 2020चा GS4चा पेपर तुमच्यासमोर असला पाहिजे। ओके, 2020 GS4चा पेपर तुमच्यासमोर असला पाहिजे, सिलेबसची कॉपी आहे तिथं। जसं आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं, सिलेबसचा टॉपिक लिहायचा, क्वेश्चन कुठून आला बघायचा, त्याच्या आजूबाजूची सगळी माहिती गॅदर करायची, कंटेंट बिल्डअप करायचं आणि आपलं काम सुरू ठेवायचं। हे कोणत्याही तुम्ही राज्यसेवा मुख्य किंवा MPSCचा अभ्यास करत असताना हेच तुमचं ध्येय आहे, कारण PYQ कशासाठी असतात हे, येस तुम्हाला दिशा दाखवतात, दिशा देण्याचं काम करत असतात। ओके चलो, खालीलपैकी कोणत्या समस्या भारतातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांच्या समस्या आहेत? कुठला प्रश्न आला? पॅक्स, प्रायमरी ॲग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या समस्या कोणत्या आहेत? आहे सिलेबसमध्ये कृषी आणि ग्रामीण कर्ज पुरवठा हा तुमचा टॉपिक आहे, पुढचा 2.10 तिकडे टॉपिक आहे। आला कर्ज पुरवठा बाजाराच्या समस्या, सगळ्या ह्या गोष्टीतला टॉपिक आहे, म्हणजे सिलेबसला धरून प्रश्न आला। पुढे काय? समस्या विचारल्यात। ओके, आता समस्या विचारत असताना आता ह्यात काय होतं माहिती आहे का, भले मोठी इकॉनॉमिक्स हा प्रॉब्लेम आहे सगळ्या, भले मोठी सेंटेन्स असतात ते येतंय नाही येतंय कसं येतंय याच्या संदर्भात आपल्याला थोडंसं कन्फ्युजन असतं, वाचायचं बारीक वाचायचा। आपण प्रश्न वाचू, अपूर्व भांडवल हा होऊ शकतं संस्थांकडे असतंय नसतंय, कर्ज आणि शेतमाल विक्री यांच्यातल्या समन्वय असावं हा कदाचित होऊ शकतो, संतुलित विकास, अरे प्रॉपर समस्या नाही ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे हे क्लिअर झालं, म्हणजे मला सी नकोय आलं माझं उत्तर। हा हा झाला लॉजिकचा प्रश्न, पहिला आला सिलेबसवर, म्हणजे कुठं सिलेबस चालत नाही, कंटेंट चालत नाही, काही चालत नाही तेव्हा लॉजिक, म्हणजे हे सगळ्या गोष्टीने आपण काम करणार आहे। विषयाला मार्क पडले पाहिजेत, म्हणजे मार्क्सवादी झालं पाहिजे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी विषयाच्या कंटेंटला महत्त्व देत नाही, प्रचंड महत्त्व देतो, पण वरचे पण प्रश्न सुटले पाहिजेत ना, नाही तर बॅचचा काय फायदा मग लावल्याचा। ओके, तर ते दोन्ही पद्धतीनं प्रश्न तुम्हाला सुटतील, ते लॉजिक बिल्डिंग तुमचं झाले पाहिजे। ओके, तर या पद्धतीनं अशा प्रश्नाचं उत्तर होतं। सिलेबसवरती आला प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, ग्रामीण कर्ज पुरवठा। पुढे आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, मी म्हटलं होतं तुम्हाला प्लस योजना लिहिलं तर आला त्या योजनेवरती प्रश्न, करंटची योजना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आपल्या महाराष्ट्र शासनाची, त्याच्यावरती तुमचा प्रश्न आलेला आहे। चला, आता कोणतीही योजना आली तर कोणत्या योजनेचा अभ्यास किती करायचा, किती डेपला जायचं, एक तर योजना कधी आली, कोणाची आहे, केंद्र सरकारची राज्य सरकारची, ते दोन्हीची असेल तर वाटा किती आहे त्याचा, त्याच्यामध्ये ते बघावं लागेल तुम्हाला, प्लस त्याच्यामध्ये
तारीख त्याची लक्षात ठेवावी लागते, प्लस त्याच्यामध्ये कोणता कंटेंट आहे किंवा कशा संदर्भात ती केलेली आहे, त्याचे लाभार्थी घटक कोणते आहेत, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. झालं बघा सगळं झालं की याच्यामध्ये प्रतिवर्षी 30 जूनच्या आत पीक कर्ज म्हणजे कशा संदर्भात आहे काय तरतुदी त्याच्यावरती आला. पीक कर्ज 3 लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी जास्त असलं पाहिजे आलं. कंटेंट तरतुदीवरती प्रश्न आलाय, म्हणजे मला गाभा समजला कोणत्याही योजनेची माहिती करत असताना त्यातले तरतुदी आणि खालच्या 2 व्यक्तीमधले लाभार्थी. झाला इथून पुढे कोणतीही योजना करताना तरतुदी आणि लाभार्थी तुम्हाला करावेच लागणार आहेत. समजते? चलो याच्यावरती उत्तर मी सांगणार नाही, तुम्हाला यावं अशी ही अपेक्षा नाही. आपल्याला काय करायचं आहे, विषयाचं ज्ञान किंवा विषयाच्या जवळ जायचं, हा फॅमिलियर व्हायचं आहे. आता इथून पुढे अभ्यासाला सोपं जाईल या पद्धतीनं. ओके, नेक्स्ट. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने 34 नंबरचा प्रश्न आहे, थोडं ब्लर दिसत आहे. 2020 राज्यसेवा मुख्य परीक्षा कृषी अर्थशास्त्र 34 नंबरचा प्रश्न आहे, GS4. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने काय आला, नाबार्ड आहे का सिलेबसमध्ये, दिलंय दोनदा दिलंय नाबार्ड. चला म्हणजे नाबार्डवरती प्रश्न आला. दरवर्षी न चुकता प्रश्न असतो, रिपीट. नाबार्डवरती आत्तापर्यंत 8 ते 9 प्रश्न रिपीट असतील तुम्हाला, आहे रिपीटेड क्वेश्चन आहे. म्हणून मी मग अशी म्हटलं धाडसानं की GS4चा पेपर प्रिडिक्ट करू शकताय तुम्ही. मी 10 पॉईंट काढून देऊ शकतो तुम्हाला की याच्यावरती प्रश्न येणारच, घ्या तुम्ही कसलं पेपर येऊ द्या. आणि यावर्षी तर 26 प्रश्न आले, दरवर्षी 20-22 असतात, यावर्षी 26 येऊन गेले प्रश्न, प्रिडिक्टेड होता प्रश्न. ओके, तर हे नाबार्डचं आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीची स्थापना कोणत्या उद्दिष्टांसाठी केली, पुन्हा तिथं उद्दिष्ट आले आणि हे ग्रामीण पायाभूत उद्दिष्ट. ओके, आणि मग त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आता विषय असा आहे, नाबार्डचं काम तुम्हाला माहित पाहिजे. नाबार्डचं मोटो काय आहे, फंडिंग द अनफंडेड. ओके, पण कोण ते, ज्या फंडिंग करणाऱ्या संस्था आहेत त्यांना फंडिंग करण्याचं काम करतं ही नाबार्ड. त्यामुळे इथं शेतकऱ्याचा लहान शेतकऱ्याचा संबंध, त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी इथं आल्या नाहीत पाहिजे आणि मग ते तुम्हाला तिथं एलिमिनेट करता आलं पाहिजे, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून उत्तर जातं फक्त 2. आणि ही कन्सेप्ट बिल्डिंगचं काम आहे, आपण ते पाठ केलं पाहिजे. नाबार्ड आलं तर नाबार्ड काय थेट, म्हणजे उद्या मी शेतकरी आहे मला वाटलं कर्ज पाहिजे म्हणून मी नाबार्डमध्ये कर्जासाठी अर्ज करणार का, नाही. मला प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था आहेत तुमच्या, तिथपासून असं चॅनलनी जावं लागेल ना, डायरेक्ट जाता येत नाही. सो मग ते त्याचं उत्तर होतं, सिम्पल होतं ते. नेक्स्ट, जलयुक्त शिवार अभियान आला. आता तुम्ही म्हणाल हा जलयुक्त शिवारचा इकडं का, तिथं बघा तुम्ही 2.2 मध्ये जलव्यवस्थापन नावाचा एक टॉपिक आहे, जल व्यवस्थापन दिलंय, वॉटर मॅनेजमेंट तिथून आलेला हा प्रश्न, तो दोन्हीकडे येऊ शकतो. ओके, दोन्हीकडे येऊ शकतो. तिथून आला तुमचा जलयुक्त शिवार. चर्चेत होती योजना, प्रिडिक्शन होतं जलयुक्त शिवार यावर्षी, प्रिडिक्शन. आणि आला तुम्हाला माहिती आहे कशामुळे चर्चेत होती काय, आणि काय म्हटलंय, काय उद्दिष्ट आहे. मी इंग्लिशमध्ये व्हॉट इज द एम ऑफ द जलयुक्त शिवार, एम्स नाही विचारलं, उद्दिष्टे नाहीत. आणि त्याच्यावरनं सुटत होतं, एकच होतं उद्दिष्ट याचं, ते उद्दिष्ट होतं 2019 पर्यंत महाराष्ट्र पाणी टंचाई मुक्त करणे. पंकजीताई मोड्डेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता, त्यांनी ते सांगितलं 2019 पर्यंत आम्हाला 25,000 खेडी दरवर्षी 5 या प्रमाणात ती टंचाई मुक्त करायची आहेत, हे आमचं उद्दिष्टच आहे. आणि हे त्यातनं उद्दिष्ट साध्य झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं, नाही मिळतं त्याच्यावरचं जे काही झालं ते. नेक्स्ट, कोणते घटक किफायतशीर भूधारण क्षेत्र, इंग्लिशमध्ये सोपं आहे, इकॉनॉमिक लँड होल्डिंग. बरं हा कुठून प्रश्न आला, तुमच्या सिलेबसमध्ये आहे, भूधारण क्षेत्राचे प्रकार. भूधारणा क्षेत्र प्रकार हा सिलेबसचा पॉईंट आहे. ओके, इकॉनॉमिक होल्डिंग त्यातला सब पॉईंट आहे. आणि इकॉनॉमिक होल्डिंग कशा पद्धतीवरती अवलंबून असतं, विच फॅक्टर्स डू डिटरमाइन द साईज ऑफ इकॉनॉमिक होल्डिंग्स, त्याच्यावरती आलेला हा तुमचा प्रश्न आहे. ओके, मग तुमची भूमीची उत्पादकता, ज्या याच्यामध्ये तुम्ही उत्पादन घेतात ती, त्यानंतर तुमचं पिकांचं स्वरूप, कोणत्या पिकांचं उत्पादन घेता येते, लागवडीची पद्धत, बाजारपेठेत येत नाही, हे बेसिक फॅक्टर. ऑल दीज 3 आर द बेसिक फॅक्टर्स विच अफेक्ट द इकॉनॉमिक होल्डिंग. ते आता हा थोडा म्हणजे शिकलं पाहिजे हे इकॉनॉमिक होल्डिंग म्हणजे काय, 3 होल्डिंगचे प्रकार असतात, ते होल्डिंगचे प्रकार कोणते, त्या पद्धतीने तुम्हाला आलं पाहिजे. चिंता करायची गरज नाही, ते आपण त्या पद्धतीनं बघणार आहोत. नेक्स्ट, नवीन युरिया धोरण हे प्रिडिक्शन होतं. आता हे कुठून आला प्रश्न, आपण आपल्या बॅचमध्ये एक पॉईंट असं घेतला होता, सिलेबसमध्ये मेन्शन आहे आपल्याला, 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न, डबलिंग द फार्मर्स इन्कम अप टू 2022. 2.10 मध्ये सिलेबसचा बारीक पॉईंट मेन्शन आहे, बघा तुम्ही शोधा. आणि त्याच्यामध्ये आपण 5-6 योजना घेतल्या होत्या,
मग जैवविविधतेचं ते बायोडिझेल पॉलिसी घेतली होती आपण त्याच्यामध्ये, त्यानंतर ते नीती आयोगाचा एक रिपोर्ट होता 2022 तो प्रिडिक्शन होतं यावर्षीचं, त्यानंतर पुन्हा तुम्ही कृषी निर्यात धोरण जे तुमचं आलं त्याच्यावरती घेतलं होतं, ही युरिया पॉलिसी तुमची होती त्याच्यावरती घेतलं, आला तुमच्या युरिया पॉलिसीवरचा प्रश्न आला तुमचा त्याच्यावरचा, सिंपल आहे. म्हणजे काय थोडक्यात मोदींनी सांगितलं आहे की 2022 पर्यंत ते आता बदलून 2023 जरी केलं असलं तरी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचंय. शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये सुद्धा 2.7 क्रमांकाचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचंय, त्याला धरून सगळे प्रश्न येतात. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जी शेतीची योजना आता राबवली जाते त्याचं सगळ्याचं एकच ध्येय की शेतकऱ्याचं उत्पन्न मला दुप्पट करायचंय, त्याला धरून उद्देशाला हा तिथून आलेला प्रश्न. बाकी बघू कंटेंटमध्ये काय आहे कसं आहे कुठं आहे ते, चला ठीक आहे हा अभ्यासाचा भाग आहे, अभ्यास केल्यानंतर येईल ते. प्रश्न कुठून आला, प्रिडिक्शन कसं आहे, लॉजिक कसं डेव्हलप करायचं आहे, तिथपर्यंत आपल्याला इथं जायचं आहे. नेक्स्ट, भारतातील अल्पकालीन ग्रामीण सहकारी पतधोरण कुठला कुठला कर्जाचे प्रकार असतात कृषी कर्जाचे, एक लघु मुदतीचं कर्ज, अल्प मुदतीचं कर्ज, दीर्घ मुदतीचं कर्ज. ओके, लघु मध्यम आणि दीर्घ मुदतीचं, त्याला शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म. ओके, हे कर्जाचे प्रकार आहेत. असं कर्ज कोण देतं जे लघु मुदतीचं कर्ज असतं, लघु मुदतीचं कर्ज कोण देतं असं विचारले, सिंपल आहे, तुमच्या कृषी ग्रामीण पतपुरवठा व्यवस्थेमध्ये एक कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांचे प्रकार आणि प्लस विकासात्मक कर्ज देणाऱ्या संस्थांचे प्रकार असं दोन आहे. इकडं 3-tier सिस्टीम आहे, इकडं 2-tier सिस्टीम आहे. इकडं तुमच्या प्राथमिक कृषी पतसंस्था आहेत, त्यानंतर तुमच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहेत, राज्य मध्यवर्ती सहकारी बँक आहेत, राज्य शिखर बँक आहे, इकडं तुमची राज्य सहकारी बँक आहे, डायरेक्ट प्राथमिक सहकारी बँक आहे, भूविकास बँक झाम आपण पाठ करतो 1920 लँड डेव्हलपमेंट बँक. ओके, तर ते आला इथं ऑप्शन बघा, प्राथमिक सहकारी ग्रामीण विकास बँक कट, हे सोडून जे काय तुमचं ते अल्पकालीन कर्ज देतात शेतकऱ्याला, संपला विषय. इतकं म्हणजे एलिमिनेशन कुठून येत आहे तुमचं त्या पद्धतीने, आला का सिलेबसचा, गेला का सिलेबसच्या बाहेर, अजिबात नाही, इकडून तिकडून कुठूनही प्रश्न येत नाहीत. सिलेबस मात्र तुमच्या समोर असला पाहिजे, सिलेबस तुम्हाला समजला पाहिजे. आला सिलेबस मधला प्रश्नाला. नेक्स्ट, भारत सरकारने केंद्र पुरस्कृत पोल्ट्री विकास योजना, सिलेबसमध्ये पॉईंट आहे, सिलेबसमध्ये पॉईंट आहे. 2.2 शेवटी वनीकरण असा एक टॉपिक आहे, त्यानंतर पोल्ट्री असा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये, फॉरेस्ट्री हा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये, हॉर्टिकल्चर हा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये, हे सगळे टॉपिक आहेत. त्यातला पोल्ट्री या टॉपिकवरती, लाईव्ह स्टॉक अजून त्याच्यामध्ये मेन्शन आहे, या टॉपिकवरती तुमचा प्रश्न आलेला आहे. कोईशक आला प्रश्न आणि होतंय त्याच्यामध्ये, हा प्रश्न सिलेबसच्या पॉईंटवरती आला. उत्तर काही का असे ना, थोडंसं असं वाटू शकतं की योजना आम्ही इतक्या पाठ करायच्या का, ठीक आहे हरकत नाही, पण हे तुम्हाला याच्यामध्ये चालू शकतंय. नेक्स्ट तुम्ही याच्यामध्ये बघू शकताय, आता करंट बेस्ड आहे, 2018-19 अर्थसंकल्प आहे त्याच्यावरती आलेला प्रश्न आहे. प्रिडिक्शन होतं, प्युअर प्रिडिक्शन होतं हे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये, की हे नवीन जे ऑपरेशन ग्रीन्स झालं आहे ते कशावरती आहे, सिंपल आहे, कशावर झालं तुम्ही बघितलं, नाशवंत जी पिकं आहेत त्याच्यासाठी राबवलं गेलेलं ऑपरेशन, ऑपरेशन ग्रीन्स, टोमॅटो कांदा बटाटा केलं ना तुम्ही पाठ सगळं रिसेंट एक अर्थसंकल्पामध्ये, येस हेच आहे ते. नेक्स्ट, भारतातील शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय केले गेलेले आहेत, हा थोडासा जरा चॅलेंजिंग प्रश्न आहे आपल्याला, कुणाचा चुकू शकतो येऊ शकतो, पण शेतमाल विक्री व्यवस्था त्याच्यामध्ये सुधारणा करून आणायचे आहेत आणि त्यासाठी कोणकोणते उपाय केलेले आहेत. आता शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये साधारणतः नियंत्रित बाजारपेठा असू शकतात, गोदामांची व्यवस्था असू शकते, एक मार्ग आहेत, म्हणजे थोडक्यात काय टॅगिंग करायचंय, ब्रँडिंग करायचं आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला तिथं पुढे जायचंय असं इथं सांगितलं गेलेलं आहे. तर मग साधारणतः हा ऑप्शन वाटू शकतो, पण ऑप्शन आयोगानं एक अ क आणि ड असा ऑप्शन दिलेला आहे, बघता येईल त्याच्यामध्ये हे आठवडे बाजार आहेत की नाही. काय झालंय, आठवडे बाजार हे नियंत्रणात्मक नसतात, प्राथमिक स्तरावरचे असतात, ते अनऑर्गनाइज्ड असतात, त्याच्यामुळं ते उत्तर तिथं घेतलेलं नसावं, तर त्या माध्यमात आपल्याला ते कन्सेप्च्युअली दिसते. हा हा कुठून आला तुमचा प्रश्न, हा सिलेबसचा टॉपिक काय, ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. बघा तुमचा 2.10 शेवटची ओळ आहे, कृषी विपणन ॲग्रिकल्चर मार्केटिंग, गेला का सिलेबसच्या बाहेर, अजिबात नाही गेला, सिलेबसला धरून आलेला प्रश्न. कोईशक ओके. नेक्स्ट, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना प्लस योजनामधून आलेला प्रश्न आहे. दुसरी योजना झाली किती, एक ही दुसरी योजना आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. काय आपण बघितलं होतं पॉईंट, सुरुवात कधी झाली, कधी झाली, आला प्रश्न आहे का, काय वेगळं आहे का, नाही, अर्थात तुम्हाला आता कृषीच्या योजना पण सेपरेटली कराव्या लागतील. पुन्हा आला नाफेड,
म्हणजे 15732 वेळा प्रश्न आला, आता हसू नाही येईल तुम्हाला, पण प्रत्येक परीक्षे मला कमीत कमी दोन प्रश्न नाफेडवरती आहेत, 18 तर 3 प्रश्न होते नाफेडवरती, नाफेडवरती प्रश्न येणार नाही अशी एकही परीक्षा गेलेली नाही, तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन आहेत हे टॉपिक, याच्यावरती प्रश्न आलाच पाहिजे, नाफेडच्या लॉन्ग फॉर्म काय इथपासून प्रश्न आला आहे, बोला आपण एक पीपीटी आहे, पीपीटीमध्ये सगळे घेतले, नाफेडची कामं काय, उद्दिष्ट काय असं त्याच्यामध्ये म्हटलंय, आता हे सगळीच उद्दिष्ट त्याच्यामध्ये आहे, विच प्रोक्युअर्स द ऍग्रिकल्चर कम्युनिटीज, डिस्ट्रीब्युट सीड्स, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट सीड्स, सगळी कामं आहेत, ऑल ऑफ द अबोव, तर नाफेडचं काम म्हणजे आता याचा अर्थ काय, पुढचा टॉपिक सापडला तुम्हाला सिलेबसचा, की ज्या काही संस्था आहेत ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड सिलेबसमध्ये मेन्शन, सिलेबसमध्ये नाबार्ड दिलंय, प्राथमिक कृषी पतसंस्था दिलाय, नाफेड दिलाय, त्यानंतर ट्रायफेड तुमचं येतं त्याच्यामध्ये, ओके, त्यानंतर तुमचा हॉर्टिकल्चर बोर्ड आहे, ICR आहे, MCR आहे, NCDC आहे, FAO आहे, ह्या सगळ्या संस्था करणे, स्थापना, त्याची कामं, कोण अध्यक्ष विध्यक्ष आहेत, त्याचं कार्यकाळ काय, हे काय करतं, संपलं विषय, याच्या बाहेर काय तुमचा प्रश्न जात नाही. नेक्स्ट 52 नंबरचा प्रश्न आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये, खालीलपैकी विधाने विचारात घ्या, आणि मग हे विचारलंय उत्पादनावरती प्रश्न विचारलाय, उत्पादन पिकांचा हा दोन्हीकडे होऊ शकतो GS1 आणि 4 काय अडचण नाही, तसं खूप डीप विचारला हा, BDN1 BDN2 तसं एक्सपेक्टेड नाही इथं, पण पुन्हा तो पिकांच्या जातीवरती प्रश्न आला आहे, बरोबर चूक याच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट कृषी नवीकरणीय ऍक्शन प्लॅन, ॲग्रिकल्चर रिन्युअल ऍक्शन प्लॅन आला का प्लस योजनावरचा, आला, थोडासा आउटसाईडची योजना आहे पण ही, पण तरी त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे, असा एखादा प्रश्न असतो आणि त्याचं तुम्हाला काय म्हटलंय, कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो असं तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेलं आहे, सो त्याच्यावरचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, फार टेन्शन घ्यायचं नाही, साधारणतः काय होतं, आपण ह्या प्लस योजनेमध्ये आजूबाजूच्या सगळ्या योजना, म्हणजे ICRची वेबसाईट आहे, कृषी विभागाची वेबसाईट आहे महाराष्ट्राच्या आणि इंडियाच्या दोघांच्या, कृषी विभागाची वेबसाईट आहे, मोठ्या मोठ्या ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूशनच्या यांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जे काही दिसतंय तुम्हाला प्लस करंटमध्ये जे काही ते त्या सगळ्या योजना बघतात आणि त्यात मग या योजना कव्हर होतात, त्यातून तुमची उत्तर सुटतात, म्हणजे साधारणतः एक 20-25 योजना तुम्ही प्रॉपर तयार केल्या की त्यातल्या 2-3 तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, आणि हा तो ट्रेंडच आहे, त्या GS4 कृषी योजनांवरती प्रश्न विचारलेच जातात. नेक्स्ट आहे तुमचा राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान NMSA, बघा NMSA नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर का प्रश्न आला हो, बघा ट्रेंड बघा, हरित क्रांतीवरती प्रश्न आला, आधी यायचा येत होता, हरित क्रांतीनंतर सेंद्रिय शेतीवरती प्रश्न आला, येत होता, आला का आला, हरित क्रांतीमध्ये आमच्याकडनं चुका झाल्या, सेंद्रिय शेतीचा केला, आता आम्हाला आधुनिक शेतीच्या ऐवजी शाश्वत शेती पाहिजे, ही आमची गरज आहे, आणि शाश्वत शेतीचं उद्दिष्ट हे 3.2 आहे जागतिक शाश्वत विकास ध्येयामध्ये, दुसऱ्या क्रमांकाचं शाश्वत शेतीचं उद्दिष्ट आहे, आणि म्हणून आपल्याकडल्या योजना शाश्वत शेतीकडे जातात, त्याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षितच आहे, आणि त्याच्यावरती प्रश्न विचारला गेला. नेक्स्ट राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्था ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतोय, म्हणजे संस्थेची माहिती तुम्हाला पाहिजे, सॉईलचा अभ्यास करतोय तर सॉईलच्या संदर्भात भारतातल्या सगळ्या संस्थांची माहिती पाहिजे, ॲग्रिकल्चरचा अभ्यास करताय तर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर संदर्भात मेजर संस्थांची माहिती पाहिजे. आपल्या लेक्चरमध्ये आपण एक 30-35 संस्था अशा हे करून घेतलेल्या आहेत की त्याच्यावरती येतात, आणि हे ॲग्रिकल्चर GS1 ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूशनच्या slide number 2 तिसऱ्या क्रमांकाची संस्था आहे आपल्याकडली, ॲग्रिकल्चर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च, बरं ते जाऊ द्या, सगळं जाऊ द्या, आपल्याकडे ट्रेंड आहे सगळ्या योजना कुठं डिसाईड होतात, ACतल्या ऑफिसमध्ये बसून, देशाची योजना डिसाईड करायची असेल ॲग्रिकल्चरची तिथे कुठं असणार आहे ऑफिस, न्यू दिल्ली, आलं का ध्यानात, ते आहे बघा ना तुम्ही, बेस हा अशा पद्धतीचा आहे आता, आणि मग इथून पुढे आपण ते प्रेडिक्ट करायला लागतो की यार हे असं असू शकतं, अशा पद्धतीचे प्रश्न आहेत, आणि आयोग आहे ना सर्कल फिरून 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 पुन्हा तिथंच येतं, आणि तुम्हाला तो सर्कलच्या पेरिफेरीमधला सर्कम्फरन्समधला अभ्यास केला की तुमचा अभ्यास झाला इथपर्यंत तुम्ही म्हणू शकताय. ओके नेक्स्ट खालीलपैकी कोणती शेती क्षेत्रातील अल्प उत्पादकतेची कारणे नाहीत, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट, किती नंबरचा प्रश्न आहे, 94 नंबरचा प्रश्न आहे, A सेट GS4 94 नंबर, ब्लर दिसतंय थोडस, ओके 94 नंबरचा प्रश्न आहे, कोणती कृषी अल्प उत्पादकतेची कारण नाही, ता मग तुम्ही आहेत असं वाचता मग लिहिता असं, आणि ते उलट उत्तर होतं आपलं, अल्प उत्पादकतेची कारण नाहीत, मग कुठलं, शेतीची यंत्रिका आहे का हे अल्प उत्पादकतेचं कारण,
नाही ना हो, आणि शेती संशोधन नाही ना, हे तर जास्त उत्पादकतेची म्हणजे बी आणि डी तुमचं नसलं पाहिजे, शोधा आलं तुमचं उत्तर। आता यात काय डोकं चालवायची किंवा शिकायची किंवा अभ्यासाची गरज आहे का? हा पूर्णतः हा लॉजिकचा प्रश्न आहे तुमचा, आणि हा तुमचा सर्टन पिरियड ऑफ टाइम मध्ये डेव्हलप होत जातो, कोर्स ऑफ टाइम मध्ये, तर तो तुम्हाला डेव्हलप करत जायचा आहे। कोई शक? समजतंय? नेक्स्ट, देशातील एकूण तेलबिया उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक सरासरी आहे? साधारणतः तुम्ही ऍग्रिकल्चरचा अभ्यास करताय म्हणजे तुम्हाला काही पिकं आहेत, पिकांचं उत्पादन आहे, आपण ते GS1 सगळं घेतो ते, की भारत आणि महाराष्ट्र याचं कंपॅरिझन करतो, प्लस जगाचं सुद्धा कंपॅरिझन करतो, हा असाच कंपॅरेटिव्ह चार्ट आपण करतो। जगातली महत्त्वाची पिकं, त्यांचे महत्त्वाचे देश, भारतातली महत्त्वाची पिकं, त्यांची महत्त्वाचे राज्य आणि उत्पादन, महाराष्ट्रातली महत्त्वाची पिकं, त्यांची महत्त्वाचे राज्य आणि उत्पादन, आणि आपण ते पाठ करतो। आणि त्यातला हा प्रश्न होता तेलबियांचा। बऱ्याच जणांना म्हणते आता हे गुजरात की मध्य प्रदेश कमी जास्त होतं इकडं तिकडं, ग्राउंडनट म्हटलं की गुजरात येत आहे, मग ग्राउंडनटला तेलबिया म्हणून कन्सिडर केलं तर कसं काय होईल? तर साधारणतः आयोगाने उत्तर हे आहे आणि हे चर्चेतलं उत्तर आहे। शेती उत्पादक संघटनेला प्रोत्साहन देण्यासाठी ऑपरेशन ग्रीन्स दोनदा प्रश्न आला, आताच आपण केलं तर का टोमॅटो कांदा बटाटा पेरिशेबल, हा इकॉनॉमिक्स तुमचा अर्थसंकल्पामधला प्रश्न आहे पेरिशेबल। ओके, नेक्स्ट, जोड्या जुळवा हा प्रश्न येणारच, याच्यापेक्षा वेगळा प्रश्न नसतोच, हा कंपल्सरी येणारा प्रश्न आहे। आणि बरं ते जाऊ द्या, तुम्हाला मला काहीच माहीत नाही, तुम्ही साध्या इकॉनॉमिक्समध्ये नाबार्डचा अभ्यास करता, साध्या इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही ह्याचा रिजनल रुरल बँकचा अभ्यास करता, बघा आहे का जुळणारी जोडी काहीतरी, नाबार्ड 1982 म्हणजे बघला 4, आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकला 3, म्हणजे अला 3 बला 4 असणारं एकच ऑप्शन आहे, झालं सुटलं माझं, काय उघडे का, संपला विषय। तरी सुद्धा हे सगळं आपण बघितलं होतं, मी तुम्हाला जे म्हटलं होतं ना संस्था बघायच्यात आपल्याला, संस्था हे घेतलं होतं आणि हे प्रेडिक्टेड होता, याच्यापेक्षा बाहेर प्रश्न जातच नाही, हे प्रेडिक्टेड होतं। मग आपण एक 15-20 संस्था इनलिस्ट केलेल्या आहेत, 15-20 संस्थांत चार्ट फॉर्मॅटमध्येच, नंबर, इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट, त्याचं हेडक्वार्टर, त्याची कामं, वर्क एरियाज आणि काही स्पेशालिटी त्याची असेल ती, अशा पद्धतीने करून घेतो, एका चार्टमध्ये सगळं आलं पाहिजे आपल्याला, वेगळं काहीच नाही। आणि एवढा चार्ट केलं की त्याची उत्तरं येतात, काय वेगळं होतं काय याच्यात, काहीच नाही। हा प्रश्न 3 वेळा रिपीट झाला आहे, हाय असा 1958-68 साल रिपीट झाले ती सगळी। ओके, नेक्स्ट, विविध उपक्रमांसाठी खालीलपैकी कोणता निधी? नाबार्ड आला का? नाबार्ड एकाच वर्षी दुसरा प्रश्न आला, नाबार्ड, नाबार्डचा रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड वगैरे आपण पाठ करत असतो, हे कोण प्रकारचे निमित्त नसतात का? तुमचा आहे का रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड वगैरे वगैरे, तर त्या पद्धतीने कोणते निधी असतात नाबार्ड मार्फत राखले जातात, बेसिक प्रश्न आहे, नाबार्ड बघत असताना आपल्याला तो बघायचा आहे। नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणती बाब भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत नवी दिल्लीच्या कृती योजनेत समाविष्ट नाही? हा माझं प्रिडिक्शन होता, ICR वॉज माय प्रिडिक्शन दिस इयर। ते काय तुमचा प्रश्न आलता ना, खालीलपैकी अन्नधान्याच्या बाबतीमध्ये 1951 ते 2014 पर्यंत 5 पटीनं वाढलं अन्नधान्याचं उत्पादन, असा दोनदा प्रश्न येऊन गेला तुम्हाला सिलेबसमध्ये, तो ICRचं होमपेजला जायचं, वेबसाईटला www.icr.in वरती ORG वरती होमपेजला गेलं की सुरुवातीलाच लिहितं ICR इज अ ॲपेक्स ॲग्रिकल्चर बॉडी इन इंडिया विच वॉज एस्टॅब्लिश बाय द रिकमेंडेशन ऑफ रॉयल कमिशन इन 1916 असं खाली येतं, 16 जुलै 1929 त्याची स्थापना झाली, सगळे येतात, खाली 4 वाक्य येतात, 1, 2, 3, 4, त्यातली 3 वाक्य इथे दिलीत आणि 1 वाक्य यातलं नाही आहे। स्क्रीनशॉट, मी लेक्चरला स्क्रीनशॉट घेतलं डायरेक्ट, तिथं घ्यावाच लागतो, आता तुम्हाला कळेल कंटेंट कसा डेव्हलप करायचा। ओके, आला इथून तुमचा आणि हे तुमचं झालं। कोई शक? नेक्स्ट, कृषी यांत्रिकरण सबमिशन स्वॅम हे कोणत्या पंचवार्षिक योजनेत सादर करण्यात आले? कृषी यांत्रिकरण सबमिशन हे कोणत्या पंचवार्षिक योजनेत सादर करण्यात आले? आता बघा ऑप्शनवरनं तुम्हाला कळायला गेलं, एक तर करंटचा प्रश्न आहे हा, 13वी पंचवार्षिक योजना आलीच नाही आमच्याकडं, बंद पडलं, त्यामुळे एक ऑप्शन कॅन्सल झाला, 9 आणि 10 हे ओल्ड ऑप्शन आहेत, राहते आमच्याकडे 12। ओके, इतकं हे सोपं आहे। खालीलपैकी कोणते घटक राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना
याच्यामध्ये समाविष्ट आहेत समाविष्ट नाहीत। सिंपल आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, तो पंजाबराव देशमुखवाला तो योजनेचा प्रश्न आहे तुमचा, मागेल त्याला शेततळे जलयुक्त शहर, ह्या बर्निंग इश्यूज मधल्या करंट मधल्या योजना आहेत, त्याच्यावरती प्रश्न येणार आहे, रिपीटेड येणार आहे तुमचा। ऑपरेशन ग्रीन्स रिपीटेड प्रश्न आहे तो याच्यावरती येणार होता, तर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात। ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हा योजनांचा आहे ना, इकॉनॉमिक्स मध्ये योजना नसेल तर काय, धोरण नसतील तर काय उपयोगच नाही त्याचा, तर ते साधारणतः सारखे सारखे रिपीट होणार आहेत तुमचे प्रश्न, तर ते तुम्ही याच्यामध्ये बघितले पाहिजेत। कोशक ओके, हा तुमचा झाला योजनांचा। पुढचा आहे महाबीज बायोटेक्नॉलॉजी, हा कुठून आला म्हणाल सर तुम्ही प्रश्न, आता टेक्नॉलॉजीचा आणि जी एस फोरचा काय संबंध, तिथं जी एस फोरच्या सिलेबसमध्ये तुमचा जीएम टेक्नॉलॉजी क्रॉप्स असं दिलंय बघा 2.2 मध्ये, आणि ते जाऊ द्या, ते नसेल तर तुमचा कुठला प्रश्न आहे तिकडं, तो ऍग्रिकल्चर विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये बायोटेक्नॉलॉजी हेच घे तुमचं, त्याच्यामधनं हा प्रश्न येतोय तुमचा। ओके, कुठल्या प्रकारचं, कुठं, महाबीज बायोटेक्नॉलॉजी सेंटर नागपूर, महाराष्ट्र रिलेटेड प्रश्न विचारला, जीएम टेक्नॉलॉजी संदर्भानं प्रश्न होईल तिथला। महाबीज हे आपलं अपेक्स आहे बीज उत्पादनासंदर्भात, त्यांच्या होमपेजवरती हे सगळं आहे। ओके, नेक्स्ट तोच प्रश्न मुद्दाम घेतला, ऍक्च्युली जी एस फोर मध्ये आलता तो प्रश्न आणि यायलाच पाहिजे होता, येण्यासारखाच होता। का आला इथं हा प्रश्न, का आला हा प्रश्न, कारण जी एस फोर मध्ये 2.2 मध्ये सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग मेन्शन आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये बायोलॉजिकल बायोफर्टिलायझर्सचा वापर करून चांगल्या प्रकारची शेती घ्यायचं हे धोरण मूळ तत्व आहे त्याचं। बायोफर्टिलायझर इज द कंपोनंट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग करताना आपण असे कंपोनंट बघणार आहे 7, त्यातला वन ऑफ द कंपोनंट आहे हा, म्हणून हा इथं आला सिलेबस मधला पोर्शन आहे सेंद्रिय शेती, वेगळा असं काहीच नाही। उगा जी एस फोर मध्ये बायोफर्टिलायझरचा याचा काही संबंध असं काही नाही, तो सिलेबसचा पोर्शन आहे आणि तिथूनच तो आला। समजते, हा तिथला प्रश्न आला, तुम्हाला उत्तर माहित आहे याचं। ओके, समजते, तर हे असं डिकोण एक 26 प्रश्न आले टोटल 2020 मध्ये जी एस फोर मध्ये ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये कृषीवरती 26 प्रश्न आले। हे 26 प्रश्न आपल्याला साधारणतः मी म्हणतो 24 प्रश्न बरोबर येण्यासारखे होते, 2 प्रश्न जाऊ द्या एनएमएसबी वगैरेचे असं, पण हे 24 प्रश्न येण्यासारखे होते, 24 प्रश्न म्हणजे 1/5 मार्क झाले तुमचे 250 पैकी, इथं 25 येण्यासारखे होते तुमचे हे। आणि जी एस वनला आपल्या बॅचचा हायेस्ट आहे, बॅचचा हायेस्ट आहे, किती प्रश्न आले ते 34, आपल्या बॅचचा 27 हायेस्ट आहे, त्या जी एस टूचे 2 चे 2 29 आणि हे 24, 26 7 13 33 53 मार्क पडतात, 53 मार्क म्हणजे किती मार्क झाले तुमचे, 800 पैकी 53 मार्क तुम्हाला ऍग्रिकल्चर देत आहे, आणि पडण्यासारखे मार्क चुकण्याचं सोडून द्या, ह्या किती मोठा रेशो झाला, हा रेशो असा झाला की तुम्हाला म्हणजे ते आलंच पाहिजे। काय झालं, आत्ताच्या मेनशी गंमत अशी झाली की पोरांनी इतिहास स्किप केला होता, इतिहास अवघड येतो अवघड येतो म्हणून आपलं रेग्युलर बी करायला सोडून दिलं होतं, इतिहासाला सोपा, ज्यांचा बेस चांगला त्याला इतिहासाला मार्क आले, भूगोलाचे प्रश्न केले कमी, राहिला प्रश्न ऍग्रिकल्चरचा, आणि ज्याचं ऍग्री चांगलं आहे म्हणजे साधारणतः ही अतिशयोक्ती नाही काही नाही, त्या जे ज्यांनी माझ्यासोबत एकत्र अभ्यास केला माझ्या बॅचची मुलं त्यांचं हे आहे, आता नावं घेतली असती पण आता पब्लिक फ्रंटवरती घेणं शक्य नाही, पण ते पोरं आहेत ज्यांना 114 इज अ व्हेरी आउटस्टँडिंग स्कोर इन जी एस वन, 117 इज अ व्हेरी आउटस्टँडिंग स्कोर इन जी एस वन, 104 म्हणजे 100+ खरं जी एस वनला खूप आउटस्टँडिंग स्कोर असतो, 110 105 तर खूप चांगले स्कोर झाले तुमचे। सो तशा पद्धतीनं स्कोर येतात, 20-1 मार्क आपण जी एस वनला हाईक करू शकतो, जी एस फोरला आपण 10-1 मार्क हाईक करू शकतो, 30 मार्क हाईक झाले तर तुम्ही इनचं आउट होताय, क्लास 2 क्लास 1 होताय, ओके आउटचं इन होताय, इतकं ते सोपं असतंय। सो त्या पद्धतीने तुम्हाला ते घेता आलं पाहिजे, ऍग्रिकल्चरला आता दुर्लक्षित करून चालणार नाही, इतिहासाला टक्कर देतोय आपल्या ऍग्री, भूगोलापेक्षा जास्त मार्क झालेत मेन्सला, 60+ मार्क इज व्हेरी गुड, सो तुम्ही त्या पद्धतीनं बघू शकता। ओके, तुम्हाला आता क्वेश्चन पेपरचं ओरिएंटेशन कळालं, सिलेबसचं ओरिएंटेशन कळालं। ओके, आता आपली बॅच स्टेप अप एमपीएससी अकॅडमी या ॲपवरती, स्टेप अप एमपीएससी ॲप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला आपल्या बॅच दिसेल। ओके, स्टेप अप एमपीएससी अकॅडमीच्या ॲपवरती, माझा टेलिग्राम चॅनल आहे @ प्रेमराज चव्हाण, प्रेमराज चव्हाण या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही बॅच जॉईन करू शकता, म्हणजे तिथे तुम्हाला माहिती मिळेल बॅचची, माझा नंबर इथं शेअर करतो मी सगळ्यांना, व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामच करा, कॉल शक्यतो करू नका, 98 34 65 57 05 98 34
65 57 05 माझा क्रमांक आहे, मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम करा या नंबरला तुम्ही, ओके, याच्यावरती तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल आणि आपण सोबत अभ्यास करणार आहोत। हा सोबतीचा प्रवास चांगला असेल, इवन फक्त ॲग्रिकल्चर नाही मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू अप्रोच डेव्हलप करण्यासाठी बेस्ट पर्याय असेल, याची शाश्वती आहे। म्हणजे तुम्ही सगळे विश्वास दाखवता ही मोठी गोष्ट आहे आणि त्या विश्वासाला पात्र ठरणं हे माझं काम आहे। सो 2019 आणि 20 लागोपाठच्या दोन मेन्सला ॲग्रिकल्चरच्या संदर्भानं खूप चांगलं काम करता आलं, तर इथून पुढं पण येणाऱ्या मेन्सला खूप चांगलं काम करता येईल अशी अपेक्षा आहे। सो त्या पद्धतीनं बेस्ट ऑफ द बेस्ट कंटेंट देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। बॅचच्या संदर्भात डिटेल्स तुम्हाला मिळतील माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळतील, स्टेप अप एमपीएससीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही हे व्हिडिओज बघू शकता आणि ॲपही डाउनलोड करून तुम्ही ते बघू शकता, ओके। ॲप्रोच डेव्हलप झाला असेल, आता पुढच्या याच्यामध्ये आपण कंटेंटवरती काम करणार आहोत डायरेक्टली आणि भेटूयात। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।